So you have to see that you please Jesus. तर तुम्ही एवढंच बघा की येशूला प्रसन्न करा. Herod and Pilate did not please Jesus. हेरोदाना आणि पिलाताना येशूला प्रसन्न केलं नाही. Pharisees did not please Jesus. परुषांनी येशूला प्रसन्न केलं नाही. Judas did not please Jesus. यहूदानी येशूला प्रसन्न केलं नाही. See, today आज he is still our savior. तो अजूनही आपला तारणार आहे. One day he'll be the judge. एके दिवशी तो आपला न्याय करणारा होईल. On that day when he sits on that throne, he will not be your savior. आणि त्या दिवशी जेव्हा तो न्यायासनावर न्याय करायला बसेल त्या दिवशी मात्र तो आपला तारणारा असणार नाही. आता अजून तो आपला तारणारा आहे. All that pleading he does towards you, all that crying he does for you is now. On the judgment day there won't be tears in his eyes. सगळ्या प्रार्थना विनंत्या कळवळा डोळ्यात अश्रू हे जे काही येशू करत आहे ते आत्ताला आपल्यासाठी करत आहे. न्याय निवाडा करायला न्यायासनावर ज्या दिवशी तो बसेल त्या दिवशी माइंड यू तो आपला न्याय असा कळवळ्याने करणार नाही. त्या दिवशी तो तारणारा असणार नाही. त्या दिवशी तो न्यायाधीशच असणार आहे. रीड इन द बुक ऑफ रेव्हल्यूशन यू विल कम टू नो ही इज गॉट व्हाईट हेअर अँड व्हाईट बियर्ड. प्रगटीकरणाचं पुस्तक वाचा तुम्हाला कळेल पांढरे केस पांढरी दाढी त्याला आहे. सो वन्स यू नो दिस ट्रुथ एकदा काही सत्य तुम्हाला कळलं यू विल प्रिपेअर युअरसेल्फ फॉर द राईट काइंड ऑफ जजमेंट. ही कमीत कमी तुम्ही योग्य पद्धतीच्या न्यायासाठी स्वतःची तयारी तरी करा. सो शॅल वी स्टडी द फाइव जजमेंट्स. मग पाच न्याय आपण शिकायचे का. सो वी विल सी वेअर वी स्टँड. म्हणजे कळेल की मी कुठे उभी आहे. फर्स्ट पहिला जजमेंट नंबर वन न्याय क्रमांक एक इट इज रिलेटेड टू सिन पापाशी संबंधित आहे. Judgment number 1 is related to sin. न्याय क्रमांक 1 चा पापाशी संबंध आहे. This is the first judgment. हा पहिला न्याय. Who are the subjects of this judgment? कोणाचा होणार आहे हा असला न्याय. कोण ही प्रजा आहे. It is the believers. विश्वासू माणसं. And the matter is related to what? कुठली बाब कुठल्या विषयीने न्याय होणार आहे. The matter is related to sin. बाब आहे पाप. Man sinned. माणसाचं पाप. You see, man sinned. माणसाने पाप केलं ना. So he has to be judged. तर न्याय तर व्हायला हवा. And this judgment. आणि हा न्याय. Is God going to pass this judgment or is it passed already? देव हा न्याय त्या दिवशी देणार आहे का ऑलरेडी त्यांनी तो दिलेला आहे. This judgment is the past. हा न्याय भूतकाळातला. It is past. भूतकाळातला. When did it take place? कधी झाला हा न्याय. इन एडी 30. एडी 30. ड्यूरिंग द टाइम ऑफ जीसस. येशूच्या कारकिर्दीत. वेअर डिड इट टेक प्लेस. कुठे झाला हा न्याय. इन जेरुसलेम. येरुसलेम. बायबल सेज ही वॉज वुंडेड फॉर आवर ट्रान्सग्रेशन. बायबल म्हणतं आपल्या अपराधांसाठी तो घायाळ झाला. इन आयसाया 53. येशया 53. अँड वर्स 10 इट सेज. 10. इट प्लीज द लॉर्ड टू ब्रूज हिम. He has put him to grief when thou shalt make his soul an offering for sin. येशया 53 त्यातलं 10 वचन. तथापि त्याला चेचावे अशी यहोवाची मर्जी झाली. त्याने त्याला दुखवले आहे. जेव्हा तू त्याचा जीव पापा करता अर्पण करशील तेव्हा तो आपली संतती पाहिल. ओके. Sin was judged. पापाचा न्याय झाला. When? कधी. When Jesus died on the cross of Calvary. येशू जेव्हा काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावला तेव्हा. When Jesus died on the cross, येशू जेव्हा वधस्तंभावर मरण पावला, the sins of all mankind were judged. संपूर्ण मानवजातीच्या पापाचा न्याय झाला. Jesus, the innocent Lamb of God, येशू ख्रिस्त जो देवाचा निष्पाप कोकरा, he became the substitute who endured the full wrath and full punishment of God. त्याने देवाचा संपूर्ण राग आणि संपूर्ण शिक्षा आपल्या वतीने सोसली. Jesus died for every person. येशू ख्रिस्त प्रत्येक मानवासाठी मरण पावला. Not only believers. फक्त बिलीवर लोकांसाठी नाही. God so loved the world. देवाने जगावर इतके प्रेम केले. That he gave Jesus for the whole world. की त्याने येशू संपूर्ण जगासाठी दिला. Jesus died for the whole world. येशू संपूर्ण जगासाठी मेलाय. That is the great love. हे महान प्रेम आहे. It is other thing they have not acknowledged him. ही वेगळी बाब की माणसं त्याला अजूनपर्यंत ओळखत नाहीत. But judgment was brought by God upon Jesus Christ for the sin of all mankind. पण देवाने येशूवर न्याय ओढवला
संपूर्ण मानव जातीच्या पापांसाठी. Every person who ever lived from the day of Adam till today. आदमापासून आजपर्यंत जो प्रत्येक मानव या जगात आहे त्या प्रत्येक मानवासाठी. Romans 3 beautifully says this. रोमकरास 3 मध्ये फार सुंदर देणं याचा उल्लेख आहे. घरी जाऊन वाचा. And those who believe in this judgment. आणि जी सारी माणसं या न्यायावर विश्वास ठेवतील. Will be accepted by God. त्यांचा स्वीकार देव करेल. They shall not be judged. त्यांचा न्याय होणार नाही. You will not be judged in the first judgment. You are set free. तहा जो पहिला न्याय आहे त्यात तुमचा न्याय होणार नाही तर तुम्ही त्यातनं मोकळे आहात कारण आपण येशूवर विश्वास ठेवलाय. Did you see that? लक्षात येते ना. Now God will not judge you. आता देव हा पहिला न्याय तुझा करणार नाही. The matter of sin is finished. पापाचं म्हटलं तर संपलं, त्याविषयी आपला न्याय नाही. God will not judge you henceforth concerning sin. पापाविषयी ना देव बाप यापुढे तुझा न्याय करणार नाही. Why? Because you have accepted Jesus Christ in your heart. कारण तू हृदयामध्ये येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय. Amen. Amen. It's not by obeying the law of Moses. Yeah, मोशेचं नियमशास्त्र पाळून नव्हे. But God has accepted because you have had faith in the Lord Jesus Christ who was judged for you. पण देवाने तुला स्वीकारलंय कारण प्रभू येशू ख्रिस्तावर तुझा विश्वास आहे की ज्याने तुला तारलं. Amen. Amen. We have all fallen short of the glory of God. आपण सगळे देवाच्या गौरवाला कमी पडलोय. Right from Adam to us. आदमापासून आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत सगळे देवाच्या गौरवाला उणे पडले. And God treats us better than we deserve. आणि देव आपल्याला वागवून घेतो आपली जेवढी लायकी आहे त्याच्यापेक्षाही खूप चांगलं वागवून घेतो. Amen. We are accepted freely. आणि अगदी मोकळीकतेने आपल्याला त्यांना स्वीकारलंय. And God says. आणि ते म्हणतो. You people are without sin. तुम्ही लोक आता पाप विरहित आहात. I will not judge you. मी तुमचा पापाविषयी न्याय करणार नाही. Praise God. Amen. Because of that one act that Jesus did in the past in AD 30. कारण AD 30 मध्ये येशूने जी कृती केली त्या एका कृतीमुळे. That's what Paul said in 2 Corinthians 5:21. Don't करीत 5:21 Paul तेच बोलला. He who knew no sin was made to be sin for us so that we might become the righteousness of God in him. कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याला त्याने आम्हा करता पाप असे केले यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असे व्हावे. This does not mean all mankind will be automatically saved. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण मानवजातीचे तारण आपोआप होईल. Because God cannot violate man's free will desire. कारण की देवा माणसाच्या स्वेच्छेवरती बळजबरीने येऊ नाही शकत. Every man has his own free freedom. प्रत्येक माणसाला स्वतःची स्वतंत्रता दिलेली आहे. Either he will accept the grace of God or he will not accept the grace of God. एक तर तो देवाचा देवाची कृपा स्वीकारेल नाहीतर स्वीकारणार नाही अशी एक मोकळीकता अशी एक आजादी प्रत्येक माणसाला दिली आहे. Amen. Amen. When Jesus died. येशू जेव्हा मेला. He dealt with the sin of Adam. त्याने आदमाच्या पापाशी कारवाई केली. Not with our sins. आपल्या पापांची नाही. Our sins need to be washed by the blood of Jesus every day. आपलं पाप येशूच्या आपलं पाप येशूच्या रक्तात रोज फक्त धुतलं गेलं पाहिजे. But by his death. पण त्याच्या मृत्यूतून. He dealt with the sin of Adam. त्याच्या मृत्यूद्वारे त्याने आदमातल्या पापात पापाशी कारवाई केली. The death of Jesus on the cross. येशूचं वधस्तंभावरचं मरण. Is the proof that sin has been dealt. पुरावा आहे पुरावा कशाचा की पापाविषयीनं कारवाई झालेली आहे. Sin has been judged forever. पापाचा न्याय कायमचा झाला शिक्षा सुनावून झाली शिक्षा भोगूनही झाली. Why? का? How do I know it? मला कसं कळतं हे? Because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. And Jesus paid the wages by dying on the cross. आणि येशूने हे वेतन म्हणजे मरण वधस्तंभावर सोसलेलं आहे. Wages of sin, not sins. Wages of sin is death. पापाचं वेतन पापांचं वेतन मरण नाही पापाचं वेतन मरण आहे. Amen. Amen. Adam's sin, that is the principle of all sin. आदमातलं पाप आदमाचं पाप सर्व पापांचं मुख्य तत्व. The father of all sin, the principle of all sin. सर्व पापांचा पिता सर्व पापांचा बाप ज्यातनं बाकीची सगळी पाप जन्माला आली ते आदमातलं पाप. Those who believe in the Lord Jesus Christ. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील will be justified. त्यांना
त्यांचा न्याय होईल, ते सुटतील त्यातनं. दे आर जस्टिफाईड, ते न्यायी ठरतील. When we were in US, आम्ही अमेरिकेत असताना, I was talking to an Englishman. एका इंग्लिश माणसाशी मी बोलत होतो. And he said, I receive your comforter. ते मला म्हटले की मला तुमचं कम्फर्टर मिळतं. And I know you have got a big ministry. आणि मला माहिती आहे तुमची भारतात मोठी सेवा आहे. I also believe in Jesus. माझाही येशूवर विश्वास आहे. I follow him. मी येशू मागे चालतो. He is my savior. येशू माझा तारणार आहे. I tell everyone about Jesus. मी सगळ्यांना येशूविषयी सांगतो. But then while talking, बोलताना, he also said, ते असंही म्हणाले, but I also believe all will not go to hell. पण माझा असाही विश्वास आहे की सगळे नरकात जाणार नाही. Everybody is doing right. सगळे बरोबर तेच करतात. And in their own way God is going to accept them. आणि त्यांच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या रीतीने देव सगळ्यांना स्वीकारणार. Then I said, then why don't you preach then? संदेश का सांगतो? Because if everybody is going to be saved in their own way, why you have to preach Christ to them? मी त्याला म्हटलं, तुझा जो असा विश्वास आहे की प्रत्येक जण जे काही करत आहे त्याद्वारे देवा प्रत्येकाला स्वीकारून घेईल, तर मग तू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो कशाला? Why Jesus said go and preach to all nations. येशू म्हटला सगळ्या देशांना जाऊन सुवार्ता सांग. Why if everybody is going to be saved in their own way, why you have to preach the gospel only to the all nations? सगळ्यांचं तारण आपापल्या रीतीने जे काही ते लोक करतात त्या रीतीने होणार असेल, तर मग सुवार्ता सांग असं त्यांनी का सांगावं आणि आपण ती सुवार्ता सांगावी कशाला? Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? He didn't know what to say. मग त्याला कळलं नाही काय उत्तर द्यायचं. I said I will pray for you that all your confusion goes away. मी म्हटलं मी प्रार्थना करतो की तुझ्यातला सगळा गोंधळ जावा. असली सुवार्ता तू सांगितली तर काय व्हायचं? Bible says in Romans 10 verse 4. रोम करास 10:4. For Christ is the end of the law for righteousness to everyone that believes. रोम करास 10 अध्याय 4 वचन. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याला न्यायी पण मिळण्यासाठी ख्रिस्त हाच नियमशास्त्राचा शेवट आहे. Galatians 3:13 says, गलती 3:13, Christ has redeemed us from the curse of the law. येशू ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून तारलेले आहे. It's not from the curse of the devil. सैतानाच्या शापातून नव्हे, नियमशास्त्राच्या. People say Christ has redeemed us from the curse of the devil. लोक म्हणतात ख्रिस्ताने आम्हाला सैतानाच्या शापातून उद्धारलं. There is no curse coming from Satan. सैतानाकडून शाप येत नाही. The law curses. नियमशास्त्र शापित करतं आपल्याला. Christ has redeemed us from the curse of the law, being made a curse for us, for it is written, cursed is everyone that hangs on a tree. गलतीकरांस पत्र 3:13. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. And Romans 8:1-2. रोम करास 8:1-2. There is therefore now no condemnation to them which are in Christ Jesus. यावरून जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत, जे देहाप्रमाणे वागत नाहीत तर आत्म्याप्रमाणे वागतात, त्यांना आता न्यायदंड नाही. Praise the Lord. Amen. So now don't worry about sin at all. आता पापाची काळजी करू नका. It is past. ते आता गेलं, भूतकाळ. Settled on the cross. त्या पापाविषयी न्याय वधस्तंभावर झाला. By Jesus Christ. येशू ख्रिस्ताने केला. So you are saved eternally. तथा सनातनासाठी तुम्ही तारलेले आहात. You don't need to worry whether you will go to hell or what. तुम्ही आता ही काळजीच करायची गरज नाही की मी स्वर्गात जाईन की नाही का मी नरकात जाईन. यू विल गो टू हेवन. तुम्ही स्वर्गातच जाणार. बिकॉज द फर्स्ट जजमेंट हॅज बीन डेल्ट बाय जीसस क्राइस्ट अँड बाय हिज जजमेंट ही गेव यू जस्टिस. कारण पहिला न्याय येशून स्वतःवर ओढवून घेतला आणि येशून स्वतःवर ओढवून घेऊन आपल्यातनं आपल्याला त्यातून न्यायी ठरवलं. प्रेज द लॉर्ड. आमेन. दॅट्स व्हाय योर जॉब इज नाउ फ्रॉम नाउ टिल योर डेथ क्लिंग ऑन टू जीसस. म्हणून तुमचं काम आतापासून मरेपर्यंत येशूला धरून राहा. Cling on to Jesus. येशूला धरून रहा. Like a parasite. जसा पारा चिकटून राहतो तसा. And don't leave Jesus Christ. येशूला सोडायचं नाही. Jesus said. येशू बोलला. In John 5:24. योहान 5:24. Verily, verily, I say unto you. कचित कचित मी तुम्हाला सांगतो. He that hears my word and believes on him that sent me has everlasting life and shall not come into condemnation but is passed from death unto life. योहान 5:24. मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही परंतु तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. Praise the Lord. Amen. But now wait. पथामा. Don't forget that the judgment of the believer is threefold. विश्वासू माणसांचा न्याय तीन पदरीय विसरू नका. Write it down in the first point only. पहिल्या मुद्द्यातच हे लिहून ठेवा. As a believer, विश्वासू म्हणून, the judgment of a believer is threefold. विश्वासू माणसाचा न्याय तीन पदरी आहे. First, एक, as a sinner, पापी म्हणून. Second, दोन, as a son, पुत्र म्हणून.
third, तीन, as a servant. सेवक म्हणून. See, you are believers, so you have to heed to this first point. It's very important for you. तुम्ही विश्वासू आहात म्हणून हा पहिला मुद्दा तुम्ही नीट ऐकून घेतला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. So the judgment of the believer is threefold. विश्वासू माणसांचा न्याय तीन पदरी आहे. First, as a sinner. एक पापी आहे तो म्हणून. Second, as a son. दोन, तो देवाचा मुलगा आहे म्हणून. Third, तीन, as a servant. तो देवाचा सेवक, देवाचा दास आहे म्हणून. Amen. Amen. Your judgment will be on the basis of as a sinner, as a son, as a servant. या तीन गोष्टींना बघून तुझा न्याय होईल की तू पापी, त्याच्यानंतर तू देवाचा मुलगा, त्याच्यानंतर तू देवाचा सेवक किंवा दास. The first one is पहिला as a sinner. तू पापी. Amen. Amen. Now as a sinner, I have already spoken to you. मी आता सांगितलं पापाचा संबंध आता नाही राहत. तो न्याय was passed. तो न्याय झाला आता कारण येशूने तो स्वतःवर ओढून घेतला. It was dealt by Jesus Christ on the cross. येशूने वधस्तंभावर त्याची कारवाई करून टाकली. Where did it happen? कधी होईल, कधी झालं हे? कुठे झालं? कुठे झालं? जेरुसलेम मध्ये झालं. जेरुसलेम मध्ये झालं. Where judgment took place? कुठे हा न्याय झाला? In Jerusalem. जेरुसलेम. Who took this judgment? कोणी हा न्याय स्वतःवर घेतला? Jesus Christ. येशू ख्रिस्ताने. When did he take it? कधी घेतला? 30 AD. 30 AD. Why we are saved? का आपलं तारण झालेलं आहे? Because we have accepted Jesus Christ. कारण येशूला आपण स्वीकारलंय. समजलं? कळलं? Did you get me now? कळतंय ना? So as a sinner, it is done. तर पापी म्हणून कारवाई संपली. तो दोष आता स्वतःच्या माती लावून घेऊ नका. Amen. Amen. So when people ask you, why will you go to heaven? लोक जेव्हा तुम्हाला विचारतील की का रे बाबा तू स्वर्गात जाणार कसं काय? I'll tell you say. त्याला म्हणायचं बस सांगतो. I'm a sinner. मी पापी आहे. Every sinner is judged to go to hell. प्रत्येक पाप्याचा न्याय नरकात जाण्यासाठी झालेला आहे. But God sent a savior. पण देवाने तारणारा पाठवला. And he was judged on my behalf. आणि माझ्या वतीने त्याचा न्याय झाला. कधी झालं? कधी? AD 30. 30 AD. कुठे झालं? पुण्यात झालं? मुंबई? नाही. जेरुसलेम मध्ये झालं? आमच्या गावी? नाही नाही. कधी झालं? AD 30. आमे. मग तुम्ही काय केलं? मी फक्त स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. आमेन. यु नो मोस्ट ऑफ अस बिफोर वी केम टू द लॉर्ड आपल्याले जास्तीत जास्त जण प्रभूकडे येण्या अगोदर हॅड दिस थिअरी इन आवर माइंड आपल्या डोक्यात हे एक तत्व होतं दॅट माय गोइंग टू हेवन इज बेस्ड प्युअरली ऑन माय गुड वर्क्स की माझं स्वर्गात जाणं माझ्या सत्कार्यांवर अवलंबून आहे इट ऑल डिपेंड्स हाऊ मच गुड वर्क्स आय डू अँड हाऊ मच बॅड वर्क्स आय एम बीन डूइंग किती चांगली कामं मी करत आहे आणि किती वाईट कर्म मी करत आहे किती पुण्य कर्म करत आहे किती वाईट कर्म करत आहे यावर ठरणार मी स्वर्गात जाणार की नाही अँड गॉड विल हॅव अ तराजू इन हिज हँड देवाच्या हातात तराजू असणार आहे he will take it from some banya from there and then he will keep my good works on one side and bad works on another side and if the good works goes down I'll be taken to heaven eka bazula maza punya karma to thevel eka bazula maza white karma thevel ani je kutla ji kutli tagdi bharel tyan rup maza nyay huil amen if the scales just tilt a little bit on the bad side I will go to hell white bazula tagdi utarli tami narkat janar if it tilts a little bit on the good side I will go to heaven चांगल्या बाजूने तराजु जरावर गेला तर मी स्वर्गात जाईल and so I did some good works तर मी काहीतरी चांगली कामं केली and so the people said go on doing good works आणि मग माणसं मला म्हणत राहिली की चांगलं करत राहा पुण्य कर्म करत राहा somehow you'll go to heaven कसं तरी करून तू स्वर्गात जाशील but what is the standard how much good works I have to do पण त्याचं स्टँडर्ड काय म्हणजे अशी किती पुण्य कर्म करायची 1 किलो 2 किलो से 100 200 how much kiti kilo ka man how many how much I have to do ashi kiti punya karma karaychi ho ki shevti mi swargat pochin asa tyanna vicharaycha how much you have to do to go to heaven no I just keep on doing that means blindly you are doing you don't know you are dealing with eternity mate mantil na punya karma karatach raycha are karat raycha mhanje tumhala mahit nahi tumhi sanatanashi khelat ahat what if we did 90 good works and the requirement was 91 90 punya karma tumhi keli ani 91 lagat hoti tar mag see at least I should know now how much good works I have to do mala kalla ta pahije na ki changli kama mi kiti karaychi swarga jayla 80 90 100 200 90 100 kilo man and in that also ani tyachat hi what is good work and what is bad work khara changla kaam kutla ani vait kutla
And how many poor people I should give food? किती गरिबांना मी खायला घालायचं? Give me all the list. मला यादी द्या ना. Nobody has got the list. यादी कोणाकडे आहे? कोण देणार? But for us, आपल्याला there is one standard. एकच पातळी. The standard is Jesus Christ. आणि ती येशू ख्रिस्त आहे. Jesus Christ is the ultimate standard. येशू ख्रिस्त आपलं सरते शेवटचं स्तर आहे, पातळी आहे, स्टँडर्ड आहे. And that's what many people believe. बऱ्याच माणसांचा असा विश्वास आहे. Till they come to Christ. येशूकडे येण्यापर्यंत त्यांचा विश्वास असा असतो. Then they know. मग त्यांना कळतं. By their good works they cannot enter heaven. माझ्या स्वतःच्या चांगल्या कामांनी मी काय स्वर्गात जायची नाही. So that's why I want to open up some biblical truths to us. म्हणून मला काही बायबल मधली सत्य आपल्या समोर उघडी करायची. So that doesn't mean works don't have place in the eyes of God. याचा अर्थ असा लागत नाही की देवाच्या नजरेमध्ये कामांना काही किंमत नाही. But works have place in the eyes of God only when one believes in the Lord Jesus Christ. Afterwards his works have value in the eyes of God. पण एखादा माणूस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर तो जे काही काम करतो त्या कामांना देवाच्या नजरेमध्ये किंमत आहे. म्हणजे मी एवढं मी ब्लँकेट बिंकेट गरीब लोकांना दिलं, जेवण दिलं, आधी सगळं केलं. ब्रदर वाया गेलं. सरळ वाया गेलं ब्रदर, वाया गेलं. But I did good works. पण नाही, मी अनबिलीवर असताना खूप चांगली कामं केली. But that is not good works. ती चांगली नव्हती. Can a bad tree bring forth good fruits? वाईट झाडाला चांगलं फळ कुठे येतं का? A good tree will bring forth good fruits. चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं ना. So how do we say that we were bearing good fruits when we were bad? मा आपण वाईट असताना नाही मी चांगलं फळ द्यायचो असं कसं म्हणतो? Amen. Amen. The first thing as a sinner it is dealt. पहिली गोष्ट आता पाप किंवा पापी म्हणून जो न्याय आहे तो आपला झाला. Amen. Amen. So don't worry about it, don't take tension about it. त्याची काळजी करू नका, त्याचं टेंशन घेऊ नका. Second. दुसरं. As a son. मुलगा किंवा पुत्र म्हणून, देवाचा मी मुलगा आहे. As soon as one accepts the Lord Jesus Christ. एखादा व्यक्ती ज्या क्षणाला प्रभू येशूचा स्वीकार करतो. As his personal savior and lord. त्याचा व्यक्तिगत तारणारा आणि प्रभू म्हणून. That settles with the sin question for him. त्यामध्ये त्याचा पापाचा प्रश्न सुटून जातो. Because all the iniquities have been laid upon Jesus Christ and he doesn't have to do a thing. कारण सगळी पाप येशू ख्रिस्तावर लादलेली असतात आणि याला काही करावं लागत नाही. Jesus died in our place. येशू आपल्या जागी मेला. He took our sins. त्याने आपलं पाप नेलं. See, and that's why we need to differentiate between the sin question and the sins question. आणि म्हणून पाप आणि पापे ह्यातला फरक आपण ओळखायचा. They are two different things. या वेगळ्या आहेत गोष्टी, पाप आणि पापे. What did Jesus die on the cross for? येशू वधस्तंभावर कशासाठी मेला? It is to atone for our sin. आपल्या पापाची खंडणी भरायला. He died to pay the penalty of Adam's disobedience. आदमाने जो आज्ञाभंग केला त्या आज्ञाभंगाविषयी ना तो खंडणी भरून गेला. That is called sin. त्याला पाप म्हणतात. Sin means पाप म्हणजे the tendency that is there in man to do wrong. चुकीचं करायची माणसातली वृत्ती is equal to पाप. It's called the sinful nature. त्याला पापी स्वभाव म्हणतात. Amen. Amen. It's called the sinful nature. त्याला पापी स्वभाव म्हणतात. Paul says. पॉल म्हणतो. In Romans 7:15-17. रोम करा 7:15-17. For that which I do I allow not, for what I would that do I not, but what I hate that do I. If then I do that which I would not, I consent unto the law that it is good. Now then it is no more I that do it, but sin that dwelleth in me. रोम करा 7:15-17. कारण जे मी करतो ते मला समजत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते मी आचरित नाही, तर जे मी द्वेषतो ते मी करतो, आणि जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता यापुढे मीच ते करतो असे नाही, परंतु माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. आमेन.